नमस्कार, मी मयूरवर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर आगारात कार्यरत असलेल्या महिला वाहक मंदा गुरुनाथ काळे वय वर्ष 33 या ड्युटीवर असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले। त्यांना उपचारासाठी मनोर येथे, नंतर अधिक उपचारासाठी केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथे शासकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। मंदा ही तरुणी अविवाहित असून ती वाडा तालुक्यातील सापने येथील रहिवासी होती। माहितीनुसार रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे पालघर ते सातपाटी अशा एसटीच्या दोन फेऱ्या मारल्यानंतर 9:15 पालघर ते कल्याण अशी फेरी तिला करायची होती। तत्पूर्वी मंदा हिला अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे विश्रामगृहात तिने थोडासा आराम केला। मात्र तिला अधिकच अस्वस्थ वाटू लागल्याने तिने दुर्वेस येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीला बोलावून घेतले व तिला मनोर येथे हलवण्यात आले। तिथे तिच्यावर उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिला केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा येथे शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। मात्र सिल्वासा येथे जात असतानाच वाटेतच तिची प्राणज्योत मालवली। आपल्या सहकारी वाहकाच्या दुर्दैवी निधनाची अशी बातमी समजताच अनेक चालक वाहकांमध्ये शोककळा पसरली आहे। तर या दुर्दैवी घटनेने कामाच्या ताणामुळे या महिला वाहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। वाहक पदावर असलेल्या या महिला खडतर रस्त्यांवरून दररोज शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात। यावेळी कधी त्यांचा टिफिन सोबत असतो तर कधी ते बाहेरच्या खाद्यपदार्थांवर अवलंबून असतात। प्रवासादरम्यान त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हवी तशी काळजी घेणे त्यांना शक्य होत नाही। मात्र या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे। महिलांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक सतर्क आणि सजग होण्याची गरज आहे।